आपण मागील घटकामध्ये प्रादेशिकता, प्रादेशिकतेची असलेली अस्मिता, त्या वेगळ्या संघटना या संदर्भात माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रादेशिकतेतील वेगळेपणाचा अभिमान बाळगणारे आणि आपल्याच प्रादेशिकतेचा विकासक साधनाची मानसिकता ठेवणारे राजकीय घटकांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. ह्या प्रादेशिक पक्षांची मर्यादा ही त्या प्रदेशापुरती मर्यादित असते, परंतु ह्या प्रादेशिक पक्षांना, अनेकांना आपला प्रादेशिक घटक, त्याची विविधता, त्या प्रादेशिकतेते भाषा बोलणारा घटक, आपली भाषा, या सगळ्यांचा विकासासाठी त्यांना त्या प्रदेशाची स्वायत्तता ही त्यांची प्रमुख मागणी असते. आणि त्या स्वायत्तेच्या माध्यमातून ती सत्ता आपल्या हातात हवी आणि आपल्या लोकांचा, आपल्या भाषा बोलणाऱ्या लोकांचा, आपली संस्कृती समान असणाऱ्या लोकांचा, आपला इतिहास समान असणाऱ्या लोकांचा, त्या प्रादेशिक भूभागाचा विकास आपल्याच माध्यमातून व्हावा असा हेतू या प्रादेशिक पक्षांचा असतो. परंतु या प्रादेशिक पक्षांची स्थापना या देशाच्या राजकीय इतिहासामध्ये स्थापनेपासून तर आत्तापर्यंत या प्रादेशिक पक्षांच्या स्वरूपामध्ये सुद्धा अनेक स्वरूपाचे बदल आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात ह्या प्रादेशिक अस्मितेतून काही फुटीरवादी चळवळी निर्माण झाल्या. खलिस्तानाची मागणी करणारा पंजाबातला काही घटक असेल, द्रविडिस्तानची मागणी करणारा दक्षिण भारतातील काही घटक असतील, ह्या सगळ्यांचा मागण्यांचा हेतू असा होता, ह्या स्वतंत्र अस्मिता असलेल्या भागाचा स्वायत्ता मिळवायची आणि त्याच्यात आपण राज्य करायचं. या पद्धतीचे उदाहरणं तुम्हाला प्रादेशिक पक्षांची निर्मिती झालेली, या माध्यमातून निर्मिती झालेली प्रादेशिक पक्षांची उदाहरणं तुम्हाला जम्मू काश्मीर, तामिळनाडू आणि पंजाब या राज्यांमध्ये पाहायला मिळतील. परंतु मित्रांनो, प्रादेशिक पक्षांची ही स्वायत्ततेची मागणी होती, स्वातंत्र्याची जी मागणी होती, ही काही कालखंडानंतर हळूहळू मागे पडायला लागली. स्वतंत्र राज्याच्या मागणीऐवजी त्यांनी अधिक स्वायत्ता मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले आणि ह्या प्रादेशिक पक्षांच्या विकासातील दुसरा महत्त्वाचा टप्पा झाला की स्वायत्ता अधिक मिळावी, स्वतंत्र राज्याची गरज नाही. हा विचारसरणी 1990 नंतरच्या कालखंडामध्ये या प्रादेशिक पक्षांमध्ये सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी आपल्या प्रदेशातील रहिवाशांना राज्यात आणि केंद्रात सत्ता मिळावी अशी भूमिका काही प्रादेशिक पक्ष घेऊ लागले आणि त्यांनी या भूमिकेच्या माध्यमातून राज्यात आणि केंद्रात सत्तेचा वाटा मिळवायला सुरुवात केली. याचं उदाहरण आपण तेलुगू देसम आणि शिवसेना या दोन पक्षांचं घेऊ शकतो. देशात जसं या प्रादेशिक पक्षांची या प्रादेशिक पक्षांचे स्वरूप जसे बदलत गेले, त्याच पद्धतीने देशाच्या ईशान्य भागातील प्रादेशिक पक्षांचा मात्र एक विकासाचा वेगळा कल आपल्याला दिसायला मिळतो. या प्रदेशातील राजकीय पक्षांनी फुटीरतेच्या मागण्या सोडून त्यांना आता स्वायत्तेची मागणी करायला सुरुवात केली. ईशान्य भागामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष हे फुटीरवाद्यांच्या विचारसरणीला जोडलेले अगोदर आपल्याला पाहायला मिळाले. स्वतंत्र राष्ट्र, स्वतंत्र देश, आपल्या जमातीचं राष्ट्र, आपल्या जमातीचा देश, अशा प्रकारची मागणी असलेले अनेक प्रादेशिक संघटना या ईशान्य भारतामध्ये निर्माण झाल्या. काहींनी त्या संघटनाच्या माध्यमातून हातात शस्त्र घेऊन या पद्धतीच्या मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा कल आता हा प्रादेशिकतेच्या विकासाचा झाला असून आता स्वायत्ता मिळून ते सुद्धा या देशातील इतर प्रादेशिक पक्षांप्रमाणे आता मुख्य प्रभावात येऊन त्यांनी सुद्धा फुटीरतेच्या मागण्या सोडून स्वायत्तेची मागणी करण्यास सुरुवात केली आणि टप्प्याटप्प्याने ईशान्य भारतातील अनेक प्रादेशिक पक्ष आता राष्ट्रीय प्रवाहात येत आहेत. अशा पद्धतीचा हा प्रादेशिक पक्षांचा बदलत्या स्वरूपाचा प्रवास आपण या ठिकाणी जाणून घेतला. पुढच्या घटकामध्ये मित्रांनो, आपण भारतातील काही प्रादेशिक पक्ष, सगळ्या पक्षांची माहिती शक्य नाही, तर काही प्रादेशिक पक्षांची माहिती आपण घेणार आहोत. धन्यवाद.